आर यू शुअर मॉम? तू ठरवल्याप्रमाणे सगळं होईल? ऑफकोर्स 100%. अरे माझा प्लॅन नेहमी 100% फुल प्रूफ असतो, तुझ्यासारखं नाही आहे. अँड ओ येस, बाय द वे, एक महत्त्वाची गोष्ट, अक्का साहेबांचा जीव जाईपर्यंत तू त्यांच्या बॅड बुक्समध्ये जायचं नाहीयेस. येस मॉम, बट आता आणखीन काय बट? त्या अक्का साहेबांना जरा जरी डाऊट आला ना, तर त्या आजोबांना सगळं सांगून टाकतील ना. नाही, तशी वेळच येणार नाही, कारण असं काही व्हायच्या आतच आपण गेम फिनिश करणार आहोत. आर्यन, तू एक काम कर, एवढा मोठा प्लॅन रचून मी एका दगडात दोन पक्षी मारलेत. मामंजीना खरं कळायच्या आतच अक्का साहेबांचा जीव गेलेला असे. आणि एकदा का अक्का साहेब संपल्या की मग त्या म्हाताऱ्याला गुंडाळायला मला वेळ लागणार ते. आणि एकदा दोघही संपले की मग सर देशमुख एम्पायरची मी एकमेव मालकी. काय झालं, एवढा कसला विचार करताय? नाही, अवंतिका ताईंबद्दल जे तुम्ही सांगितलं ना त्याचा विचार करत होतो. आता होळी झाल्यानंतरच आपल्या घरातलं वातावरण चांगलं होईल असं समजायला हरकत नाही आता. नाही, तसं जर झालं ना आणि अवंतिका ताई जर ह्या घरातनं गेल्या ना, तर देव पावला असं म्हणायला हरकत नाही. पण त्या आर्यनचं काय सासूबाई? त्याने एवढा मोठा गुन्हा केलाय, तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय, त्याला तुम्ही असंच मोकळं सोडणार आहात की त्याच्या या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळणार आहे? नाही, आधी आला होता माझ्या मनात तो विचार, पण मग म्हटलं अमेरिकेतले पोलीस पण त्याच्या मागावर आहे, तिकडे गेल्यावर त्याला शासन होणारच आहे. उगाच आपण कशाला, हा विषय आपण वाढवू तेवढा वाढणारच आहे. असो, हे बघा, मी आता राजारामपुरीत चालले. अच्छा, म्हणजे राजारामपुरीत दौरा आहे. तुम्ही दोघींनी काय ठरवलंय होळीच्या तयारीच? बाहेरच्या सजावटीच बघा. आणि देवकी आचारी बोलवलेत, त्यांच्याशी तुलाच बोलायला हवं. हो, वेळ कमी आहे, तुम्ही इथे उभ्या राहू नका, चला माझ्यासोबत. हो, राजारामपुरीतच पक्की खबर आहे. आता काम 100% सक्सेसफुल झालंच पाहिजे. अहो, काम पूर्ण होताच तुम्हाला तुमची पूर्ण रक्कम मिळेल ना? हो हो, लगेच मिळेल. चला, तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला माझ्याकडनं ऑल द बेस्ट. ठेवते फोन. आर्यन, आर्यन माय बॉय, थँक्यू, थँक्यू सो मच. तू पहिल्यांदाच तुझ्या मॉम साठी एवढं मोठं आणि एवढं चांगलं काम केलंस रे, थँक्यू. आता पुढे काय होणार? पुढे पुढे या कोल्हापुरातल्या लोकल चॅनलवर एक बातमी येणार आहे. नमस्कार. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार कोल्हापूरचं वैभव म्हणून गौरवल्या जाणाऱ्या आपल्या लाडक्या अक्कासाहेब सरदेशमुख यांचं दुःखद निधन झालंय. गोळीबारामागचं कारण जरी कळलं नसलं तरी पोलीस तपास चालू आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. बरं, आणि देवकी, मी बाहेरून येईपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, त्या अवंती. काय काय झालं, कळलंच नाही का पाय कसा लचकला? मी काय बोलत होते तुला? हा सासूबाई, नाही म्हणजे तुमचं आता बाहेर जाणं महत्वाचं आहे का? खूप म्हणजे जायलाच हवं का तुम्हाला?
अगं काय बोलतेस, महत्वाचं काम आहे म्हणूनच चालले नाही ते. अच्छा मी तर धडपडले म्हणून तुझ्या मनात उगाच काहीतरी वाईट विचार आणू नकोस बाई, काही होणार नाही मला. आलेच मी, येते ग. सांभाळून जा. अक्का साहेब गुड बाय. आई बरं झालं तू बाहेर जायच्या आधीच भेटलीस ते. काय रे काय झालं? त्या इन्स्पेक्टर शिंदेनी तुला फोन केला होता. अरे देवा हो हो. अरे मिस कॉल पाहिला मी पण गडबडीत राहून गेले. आता मी बाहेर जाते, जाता जाता करते त्यांना. नाही नाही नको. अगं तू फोन उचलला नाहीस म्हणून त्याने मला फोन केला होता निरोप द्यायला. हो एवढं काय महत्वाचं होतं? आई ते म्हणतायत की तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून. अरे काही घाबरू नका, मी त्यांच्याशी बोलते. सासूबाई अहो काय आहे एवढं सगळं कळू नाही तुम्हाला बाहेर जायचंय? आता तर मी तुम्हाला अजिबात बाहेर जाऊ देणार नाही. हो अक्का साहेब तुम्ही आता कुठेच जायचं नाहीये. अगं काय करताय तुम्ही? कोणीतरी धमकी देतं म्हणून मी बाहेर पडायचं नाही. चेचे मला नाही पटत हे. आई प्लीज तुझ्या जीवाला धोका असताना तू घराबाहेर जाणं आम्हाला पटत नाहीये. ते येत आहेत ना तुला भेटायला, ते इन्स्पेक्टर साहेबांना तू भेट, त्यांच्याशी एकदा बोल आणि मग मग तू जा वाटलं तर बाहेर. बरोबर आहे. बर बर नाही जात. समीर शिंदेना फोन ला, त्यांच्याशी बोलते आणि मगच बाहेर पडेल. हो तसंही तुम्ही मंडळी काय मला बाहेर जाऊ देणार नाही. फोन लाव तू. बघ डॅमेट सत्य नाश झालं सगळ्या बँकचा. आता जर पोलिसांनी नरपतला पकडलं आणि त्या नरपतने जर माझं नाव घेतलं तर ओ गॉड मी मेले, अगदी ठार मेले. ओ गॉड आय एम शुअर मॉम पोलिसांनी त्याला नक्की पकडलं असणार. गॉड फॉरबिड देव ना करो पण तू बोलतोस असं होऊ शकतं. अगं मॉम काय बोलतेस तू, ते असं खरं झालं तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील माहिती तुला? माहिती आहे ना, चांगलंच माहिती आहे. अरे पण काय करू मी, गेले 2 तास मी नरपतचा फोन ट्राय करते पण तो फोन लागेल तर शपथ. त्याचा अर्थ काय समजायचं आपण? अवंतिका ताई मी होळी पुजायला चालले तर मला अक्का साहेबांनी सांगितलं तुम्हाला सोबत नाही ना. आता मी तिथे येऊन काय करणार? तुम्ही जा ना प्लीज. ठीक आहे मी तसं सांगते हा अक्का साहेबांना. नको नको काय गरज नाही मी येते. चालेल या चला. अरे राजलक्ष्मी हे सगळं नक्की काय चाललंय मला सांगशील का? एवढं सगळं घडून गेलं पण मला कोणीही काही बोललं नाही आणि तूही काही सांगत नाहीये. मामांजी काळजी करण्यासारखं काही नाहीये. पोलीस म्हणतात की तुझ्या जीवाला धोका आहे आणि तू म्हणतेस काळजी करण्यासारखं काही नाही म्हणून. मामांजी तुम्ही शांत व्हा. काय की पोलिसांना जी माहिती मिळाली आहे त्यात काही गडबड असू शकते ना. आपल्या खरं तर शिंदे साहेब आल्याशिवाय आपल्याला खरं काय ते कळणार नाही. या बसा. काय आता नवीन टेन्शन देत आहे? टेन्शन तर आहेच ना अक्का साहेब. अहो आमच्या सोर्सेस कडून आम्हाला माहिती मिळाली
या होळी सणाला तुमच्या जीवाला धोका आहे का साहेब? साहेब काळजी घ्या स्वतःची. अरे पण असं अचानकपणे राजलक्ष्मीच्या जीवावरती कोण उठेल? इन्स्पेक्टर बोला ना, असं अचानकपणे राजलक्ष्मीच्या जीवावरती कोण उठेल? नाही, खात्रीपूर्वक असं नाही सांगता येणार, पण शक्यता नाकारता येत नाही. पाटील साहेबांना जामीन मिळालाय, ते बाहेर आलेत. त्यांच्यातला आणि अक्का साहेबांमधला वाद तर अख्ख्या कोल्हापूरच्या जनतेलाच ठाऊक आहे. आणि तुमच्या मनात दहशत निर्माण व्हावी म्हणून ते असं करू शकतात, आणि त्या दृष्टीने आमचा तपासही सुरू आहे. थँक गॉड, मला वाटलं माझ्यावरच बोट दाखवतात की काय. फॉरेनर बाई, कसली टीप देत आहो तुम्ही? तुम्हीच बोललो होता ना अक्का साहेब राजाराम पुरीत येणार 100%. कुठे आहेत अक्का साहेब? कशाला खोटी टीप दिली तुम्ही? माझी पोरं जर तवा पोलिसांच्या हातात सापडली असती ना, तर मला केवढ्याला पडलं असतं माहित आहे काय? वाट बघून बघून माझा मी त्याचा पुतळा झाला असता. हो बाई, आता वाचा गेले आणि गप्प का? हो बोला ना काहीतरी. या आधी पण तुम्ही जेव्हा फोन केला होता ना, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला क्रेडिट कार्ड मध्ये काहीही इंटरेस्ट नाही. तरी पण पुन्हा पुन्हा फोन करून तुम्ही मला त्रास का देताय हो? आणि फोन करताना तुम्हाला वेळेचं भान आहे की नाही? की उठसूट कधीही मनाला आला आणि फोन केला? हे बघा, हा जो तुमचा कॉल आहे ना, हा शेवटचा कॉल आहे. यानंतर जर पुन्हा एकदा फोन केलात ना मला, मग मी पोलिसांकडे कंप्लेंट करेन ना. सांगून ठेवते. बघा ना, नको त्यावेळेस फोन करून त्रास देतात. हे क्रेडिट कार्ड वाले पण ना. एनिवेज I'm really sorry, huh? Please continue. ठीक. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सांग तुम्हाला काय वाटतं, काय करायला हवं आम्ही? अक्का साहेब, तुम्ही फक्त सावध राहायला हवं. हे बघा, तुमची काळजी घ्यायला यापुढे हे दोन कॉन्स्टेबल सतत तुमच्या सोबत असतील. होळी सणाच्या निमित्ताने इथे बऱ्याच लोकांचं येणं जाणं होणार आहे. काही बाहेरची मंडळी लोक सुद्धा येतील. लोक म्हणजे आमचीच माणसं आहेत, त्यातले काही तर आजूबाजूच्या गावातले शेतकरी आहेत. नाही, काही हरकत नाही, तरी हे दोन हवालदार कायम तुमच्या सोबत असतील अक्का साहेब. अक्का साहेब, अहो ते म्हणतायत ना, एवढं मग घ्या ना पोलीस संरक्षण. हो ना, म्हणजे सगळ्यांची काळजी जरा कमी होईल. नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही हा जो निर्णय घेतलाय त्याचा मी आदर करते, पण मला मान्य नाही आहे. अहो, हा सोहळा अगदी आमच्या घराबाहेर या घराच्या लॉनवर होणार आहे. येणारी मंडळी आमची परिचित स्नेही मंडळी आहे. त्यांच्यासमोर मी अशी
पोलीस संरक्षणात गेले तर त्यांना काय वाटेल? त्यांना असं वाटेल की माझा त्यांच्यावर विश्वास नाहीये. नाही नाही, मी असा त्यांचा अपमान नाही करू शकत. माझ्या काळजीपोटी तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचे खरंच खूप खूप आभार. पण मला माफ करा, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो मला मान्य नाही. तुमचं नाही ऐकणार मी, यावेळेला मी माझंच ऐकणार. जशी तुमची इच्छा असेल, पण गरज भासली आणि संशयास्पद असं काही वाटलं तर मला नक्की फोन करा. येतो. अक्का साहेब, मला वाटतं की देवकी होळी पुजायला निघालात ना, मग थांबलात का? निघा. तुम्ही पण जाताय ना नमस्कार करायला? या पूजेचं महत्व माहितीये का? घरातली आणि मनातली जळमट साफ व्हावी यासाठी आपण होळी समोर उभं राहून नमस्कार करतो. तुम्ही पण नमस्कार करून घ्या देवकी. हो चला. तुम्ही येऊन काही करायचं नाहीये, फक्त या आणि आमच्या बरोबर सण साजरा करा. ठीक आहे, ठेवते. अरे वा, होळीबद्दल बोलणं चाललंय वाटतं. आम्हाला उद्या काय करायचं ते सांगून ठेवा. आहात कुठे? संध्याकाळपासून दर्शन नाही दोघांचं. शॉपिंगला गेलेलो, उद्या होळी आहे ना. शॉपिंग आणि आत्ता? अहो असं काय करता, घरात लहान मुलं आहे, त्याच्यासाठी रंग आणि पिचकारी नको का आणायला? टँकर मागवलं की नाही पाण्याचा? मला ना पाण्याने होळी खेळायला खूप 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 मजा येते. आणि दुसऱ्यांना भिजवायला पण मला खूप आवडेल. मला पण आवडत तुमच्या सारख्या मूर्खांच्या कानाखाली आवाज काढायला. काय करताय तुम्ही इथे? अर्धा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय आणि तुम्ही पाणी उडवण्याच्या गोष्टी करताय? ते आजूबाजूला खूप मोठमोठ्या होळ्या अशाच होतात ना. कांचन मला बाई, आजूबाजूला बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. सण कसा साजरा करतो यापेक्षा तो साजरा करताना आपण सामाजिक भान ठेवतो की नाही हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. अहो तुम्ही आधी शॉपिंगला जाण्याआधी करणला भेटला असतात ना, तर त्यांनीच तुम्हाला सांगितलं असत तो कुणावरही पाणी उडवणार नाहीये. निदान ती पिचकारी आणि केमिकल रंगांवर जो खर्च केला ते तरी वाचले असते. कुठे गेलो काय ग? अहो बराच वेळ झाला, अवंतिका तरी दिसत नाहीये घरात. अगं मग फोन करून बघ. फोन लावला होता पण फोन लागत नाहीये त्यांचा. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.